पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत देशभरातल्या सगळ्यात सरकारी तसंच खासगी रुग्णालयांमध्ये या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोक चोवीस तास खटपट करत आहेत पण स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण मिळवणं अजूनही शक्य होत नाहीये नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या आकडेवारीनुसार यावर्षी एकट्या गुजरातमध्ये स्वाइन फ्लूमुळे अठ्ठ्याऐंशी लोकांचा मृत्यू झाला यंदा राजस्थाननंतर सर्वाधिक मृत्यू गुजरातमध्ये झालेत

आ, ही लस या मेडिकल स्टोअर मध्ये सुद्धा नाहीये ही लस विकत घेण्यासाठी मी अनेक मेडिकल स्टोअर मध्ये गेलो पण ती कुठेच मिळत नाहीये स्वाइन फ्लूच्या साथीचा सामना करायला राज्य सरकारनं किती कंबर कसली आहे ते यावरूनच स्पष्ट होत आहे अवेलेबिलिटी ती खबर पडायची प्रवीण ठाकूर यांच्या आई गगुबेन गेल्या महिन्यात वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी स्वाइन फ्लूमुळे दगावल्या स्वाइन फ्लूमुळे त्यांची फुफ्फुसं निकामी झाली होती प्रवीण भाईंना वाटतं की त्यांच्या आईच्या मृत्यूसाठी फक्त स्वाइन फ्लू नाही तर तातडीने आणि योग्य उपचार न मिळणं हे देखील मोठं कारण आहे ताप आला होता आईला तापावर आम्ही आसपासच्या गावांमध्ये जाऊन इलाज केला सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी केली आणि त्यात कळलं की स्वाइन फ्लू आहे सरकारी दवाखान्यात दहा दिवस उपचार सुरू होते अकराव्या दिवशी तिचा मृत्यू झाला प्रवीण ठाकोर यांच्या कुटुंबाप्रमाणेच गुजरात अनेक कुटुंबांनी आपले फ्लू मुळे गमावलेत सरकार मात्र दावा करते की या रोगाविरोधात लढण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली आहे आणि पुरेशी सुविधा आणि औषध सुद्धा पुरवली आहेत मृत्यूचं कारण काय हा अगदी योग्य प्रश्न आहे पहिलं कारण म्हणजे दिरंगाई ताप आल्यावर तातडीने उपचार घेतले नाहीत तर त्या औषधांचा परिणाम खूपच कमी होतो लगभग जेवी घटी जायचे उन्हाळा सुरू झाला की स्वाइन फ्लूच्या व्हायरसचा प्रभाव कमी होईल अशी आशा आहे पण 2009 पासून वाढत चाललेल्या या रोगाला रोखण्यासाठी सरकारने काही धडे घेतलेत का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे